गेल्या काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहातून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दाखल झालेल्या कैद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली. 10 ते 12 कैद्यांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये पोलीस कर्मचारी प्रभूचरण पाटील हे गंभीर जखमी झालेत. सकाळच्या सुमारास या कैद्यांचे टोळके घोळका करून दुसऱ्या बाजूला जात होते तेव्हा ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी पाटील यांनी त्यांना मनाई केली. त्याचा राग येऊन या कैद्यांनी पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. पाटील यांच्या डोक्यात दगड टाकल्यानं त्यांची प्रकृती गंभीर. अशा प्रकारांनी तुरुंग कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. पुण्याचेच आरोपी होते. कोणी पुण्याचेच आरोपी होते. कसले आरोपी होते? 302 मध्ये आरोपी होते. ते सर्कल मी ड्युटीला होतो तिथे त्रास होतो मला. थोडं सांगा डॉक्टरांना बोलो. अरे बाप, डॉक्टरांना बोलो. अहो जड, मला डोकं खूप जड पडलं. ते फक्त सर्कल बदलून जात होते. ते सर्कल बदलून जात होते तर मी त्यांना अडवलं. सर्कल दुसऱ्या सर्कलला जाऊन लागलं. त्याच कारणामुळे त्यांनी मला मारलं. दगडाने मारलं. पुण्याच्या येरवडा कारागृहातून महिनाभरापूर्वी 10 ते 12 कैदी नाशिक रोडच्या कारागृहात आणण्यात आले होते. या अनुषंगानं कारागृहाचे उपअधीक्षक योगेश देसाई नेमके आजच नाशिकला आले होते. संबंधितांवर गुन्हा दाखल असल्याचं सांगून देसाई यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं स्पष्ट केलं. प्रशांत जेजुरकरसह गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.